नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, कृषी दर्शक कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, शेतीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योग आपण करू शकतो आणि यातून चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा मिळू शकतो हे आपण जाणतोच. कोरोनाच्या काळामध्ये असंख्य युवकांच्या नोकऱ्या गेल्या आणि यातून प्रचंड तणावावस्था या युवकांमध्ये जाणवल्याचं आपल्याला दिसून आलं. आता पुढे करायचं काय हा प्रश्न सगळ्यांपुढे आहे, विशेष करून ग्रामीण भागातील तरुणांसाठी. पण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. शेळी आणि मेंढी व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पादन मंडळीतून घेऊ शकता. आता शेळी आणि मेंढी पालन करायचं म्हणजे त्यासाठी शासनाच्या काही योजनांचा फायदा आपल्याला होईल का? शेळीच्या आणि मेंढीच्या वेगवेगळ्या कोणत्या जाती आहेत, यासाठी खर्च किती येतो आणि बाजार भाव कसा उपलब्ध आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध आज आपण आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमातून घेणार आहोत. आणि यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलं आहे डॉक्टर शशांक कांबळे साहेबांना. साहेब नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आपले. नमस्कार. चर्चेला आपण सुरुवात करूया. प्रारंभी आपण राज्यातील शेळी आणि मेंढी यांची आकडेवारी काय आहे आणि सद्यस्थिती काय आहे याविषयी आपण काय सांगतात? याबद्दल मला आधी हे सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण या कोरोनाशी झुंजत होतो. आता कुठे परिस्थिती हळूहळू निवळत चाललेली आहे आणि गेल्या कोरोनाच्या काळामध्ये सुमारे 12 कोटी लोकांचा युवकांचा रोजगार गेला. युवकांना सर्वात जास्त झळ पोहोचलेली आहे कोरोनाची. आणि एक कृषी क्षेत्र असं होतं की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ दर्शवली गेलेली आहे आणि त्याच्यामधूनच शेळी आणि मेंढी जो आहे त्याच्यापैकी गेल्या 10 वर्षांमध्ये शेळ्यांची संख्या 25% वाढलेली आहे आणि महाराष्ट्रातील मेंढ्यांची संख्या ही 4.25% वाढलेली आहे. ही एक फार मोठी एक जमेची बाजू आपल्या राज्यासाठी आहे आणि आपल्या या क्षेत्रासाठी आहे. तर मला वाटतं की आपण म्हणजे जी संख्या आज जरी वाढली दिसत असली तरी सुद्धा आज आपण डिमांड आणि सप्लायची तुलना केली तर डिमांड ही सप्लाय पेक्षा 20-25 पट जास्त आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पोटेन्शियल या क्षेत्रामध्ये आहे. एकूणच ही आकडेवारी पाहिली तर जी मागणी आहे त्या तुलनेमध्ये जो पुरवठा आहे तो फार प्रमाणामध्ये कमी आहे आणि म्हणूनच या क्षेत्रामधली आकडेवारी खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते, चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये आपण व्यवसाय करू शकतो. पण मग शेळी पालन हाच व्यवसाय का निवडावा याविषयी आपण काय सांगाल? मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की डेअरीचा व्यवसाय किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय या दोन्ही व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे. पोल्ट्रीमध्ये रेट्स खूप फ्लक्च्युएट होत असतात, डेअरीमध्ये सुद्धा आज दुधाचं उत्पादन जेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे. मात्र शेळी आणि मेंढी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पोटेन्शियल आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत ते आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. जे मग मटन असो, मग दूध असो किंवा त्याचं लोकर असो, शेळी मेंढीचं लोकर असो, तर गेल्या 10 वर्षाचा आपण आलेख बघितला तर मटणाचे रेट्स हे सातत्याने वाढत चाललेले आहेत. बर, असं कधीच झालं नाही की रेट्स कमी होते. सर, आता आपण उल्लेख केला की जे मांस आहे शेळी आणि मेंढीपासून मिळणारे याचे 10 वर्षातले दर जर पाठीमागच्या 10 वर्षातले दर पाहिले आणि भविष्यातील 10 वर्षांचे दर आपण जर त्याचा विचार केला तर याबद्दलचे साधारण काय आकडे असतील, काय सांगतात? आता 10 वर्षापूर्वी मटणाचा दर 200 रुपये किलो होता. बर, आज सुमारे 700 रुपये किलो मटण झालेलं आहे आणि पुढील 5 वर्षांमध्ये हे रेट सुमारे 2-2.5 हजार रुपये होणार आहे. आणि तरी सुद्धा लोक लाईन लावून मटण घेऊन झालेले आहे, ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणजे आज डिमांड आहे पण सप्लाय नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की युवकांना हीच संधी आहे, त्यांनी युवकांनी या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजे. बरोबर. सर, आपण आता सांगितलं की मागणी आहे पण पुरवठा कमी हे एक कारण झालं दरवाढीमध्ये. पण या मांसाविषयी जी आरोग्याला जे फायदे आहेत या मांसाचे या मटणाचे, तर ते फायदे लोकांच्या लक्षात येत आहेत म्हणून पण लोक ते घेण्यासाठी बाजारात जात आहेत, तर याचे कोणते फायदे आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन ची जी आवश्यकता आहे ती मटणाद्वारेच आपण भरून काढू शकतो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जे गुणकारी जे आहेत ते सगळं आहे. म्हणजे पोटॅशियम आहे, मग तुम्हाला झाडासाठी लागणारं कॅल्शियम आहे, त्याचप्रमाणे आयरन आहे, व्हिटॅमिन बी12 आहे आणि सोडियम कमी आहे,
कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे हार्ट अटॅकचे धोके संभवत नाहीत. बर, ब्लड प्रेशर डायबिटीस साठी सुद्धा चांगले आहे त्याचे. आणि सर्वात मोठं म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती मटणाने मिळते, वस्तुस्थिती नाकारता येत नाही. बरोबर, सगळ्यात महत्वाचा जो कोलेस्ट्रॉल हा घटक आहे हा फार कमी प्रमाणात या माणसामध्ये आढळून येतो. म्हणून की काय मग बऱ्यापैकी ग्राहक या शेळीच्या मटणाकडे वळलेले आपल्याला दिसतात. टेस्टच नाही तर तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा मटण हे गुणकारी आहे हेच आपल्याला म्हणता येईल. बरोबर. सर आता कोरोनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीही बऱ्यापैकी शेळीचं जे दूध आहे याची मागणी ही बऱ्यापैकी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आहे, तर काय कारण आहे, दुधाचं काय महत्व आहे? दुधाचं महत्व अनन्यसाधारण आहे. दूध म्हणजे औषध. जुन्या काळामध्ये जेव्हा मेडिसिन्स नव्हते तेव्हा मेंढीचं किंवा शेळीचं दूध तुम्हाला एखादी जखम झाली तर त्याच्यावर वापरलं जात होतं. त्याच्यामुळे त्या दुधाला मेडिसिनल व्हॅल्यूज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गाईचं दूध पचायला 10 तास लागतात आणि शेळी किंवा मेंढीचं दूध पचायला 10 मिनिटं लागतात. कारण की ते आपल्या आतड्याचे दूध असो कुठले पोटाचे आधार असो त्याच्यासाठी हे दूध गुणकारी औषध आहे. कारण की हे अल्कलाईन आहे. बर, बाकीचे सगळे ऍसिडिक आहेत म्हणजे एक अल्कलाईन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे श्वसनाचे आजार आहेत, कोरोना काळामध्ये आपण सर्वात झुंजत होतो श्वसनाच्या आजारामुळे. पर टीबी असो, लंग इन्फेक्शन असो, आणि काही प्रमाणामध्ये कोरोनासाठी कोरोना होऊ नये म्हणून सुद्धा शेळीचं दूध घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हे दूध बाजारामध्ये उपलब्ध नाही. बर, आज किती श्रीमंत माणूस असला पुणे मुंबईतला आणि त्याला दूध रोज पाहिजे असलं तर हे दूध मिळत नाही. बँगलोर मध्ये असा एक शेतकरी आहे मित्रांनो, तो 600 रुपये लिटर दराने दूध विकतो आणि लोक लाईन लावून दूध घेतात. त्याच्यामुळे युवकांना माझी ही विनंती आहे की त्यांनी ह्या क्षेत्राकडे वळावं. बरोबर सर, हा जर दर पाहिला तर तो साधारण 10 पट आहे नेहमीच्या गाई किंवा म्हशीच्या दुधाच्या तुलनेमध्ये. तर खूप मोठ्या प्रमाणात यातून आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे. पण आता मेंढी जी आहे त्या मेंढी पासून लोकर आपल्याला मिळवता येते, तर या लोकरीचे काय फायदे आहेत आणि साधारण कशा प्रकारचे दर उपलब्ध आहेत याला? आज मुंबई पुण्याची जी लाईफस्टाईल आहे सर्वांची, प्रत्येकाला पाठीचा, मणक्याचा, स्पॉन्डिलायसिसचा आजार आहे, झोप येत नाही रात्रीला. आणि मी म्हणतो की हे जी ही जी लोकर आहे मेंढीची लोकर, याच्यामध्ये असे काही गुणकारी हे तत्व आहेत. आपल्या डेक्कनी जी लोकर आहे तिचा धागा फार मोठा आहे आणि याच्यापासून आपण सतरंजा, त्याच्यापासून आपण गाद्या, आपण घडीचे जेन, आपण चादरी, ब्लँकेट, घुंगड्या ह्या तयार करतो आणि बनवतो आहोत. आणि याच्यावर झोपल्याने हे आपले जितके पण मानेचे पाठीचे दुखणे आहेत हे सगळे दूर होतात. जे साधारण या लोकरीपासून पण आपण चांगल्या प्रकारे बाजारभाव या लोकरीला मिळू शकतो. आता सर पारंपरिक पद्धतीने शेळीपालन जे करत आलेले आहोत शेतकरी बांधव आणि आता काही तंत्रज्ञानाची जोड त्याला मिळालेली आहे, आधुनिक प्रकारचे संशोधन त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं, तर यामध्ये काय फरक आहे? पारंपरिक शेती आणि पारंपरिक शेळीपालन आणि आधुनिक शेळीपालन मधला महत्वाचा फरक म्हणजे पारंपरिक शेळीपालनामध्ये हा मुक्त संचार होता आणि आधुनिक शेळीपालन मध्ये आपण बंदिस्त पद्धतीने किंवा अर्ध बंदिस्त पद्धतीने आपण शेळीपालन करणार आहोत. मित्रांनो, मुक्त संचारमध्ये काय व्हायचं, ह्या ज्या शेळ्या चरायला जायच्या आणि चरायला जाताना त्यांची एनर्जी इन्व्हेस्ट व्हायची, त्याच्यामुळे कन्वर्जन टू फॅट, कन्वर्जन टू मसल्स, कन्वर्जन टू वेट गेन हे होत नव्हतं. मात्र आता काय झालंय, बंदिस्त पद्धतीने जे काही खातात ते त्यांच्या अंगी लागते आणि त्याचं कन्वर्जन बॉडी वेट मध्ये होते आणि बॉडी वेटच्या वजनावरच ह्या शेळ्या आणि मेंढ्या विकले जातात. त्याच्यामुळे त्याचा पूर्णपणे फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच्यामुळे आता सगळी परिस्थिती बदललेली आहे. सेकंडली टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आधी टेक्नॉलॉजी नव्हती, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हती, सोशल मीडिया नव्हता. आताचा जो शेतकरी आहे हा अतिशय बुद्धिमान आणि प्रगत शेतकरी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आता ह्या दोन याच्यामध्ये फार बदल झालेला आहे. शिवाय आधी नगावर विक्री व्हायची, आता जे आधुनिक शेळी किंवा मेंढी पालन मध्ये आम्ही डिजिटल वजनाद्वारे विक्री करतो, त्याच्यामुळे हा टोटल बेनिफिट याचा आपल्या शेतकऱ्यांना मिळणार.